उद्धव ठाकरे यांच्याशी हजारो शिवसैनिक अजूनही एकनिष्ठ आहेत त्यामुळे शिंदे गटानं पद आणि पैशांचं कितीही आमिष दाखवलं तरी त्यांच्या हाती काहीच लागणार नाही अशी भूमिका ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी बोलून दाखवली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची तेवीस जानेवारी रोजी होणारी सत्त्याण्णवावी जयंती साजरी करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावली होती सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या शिवसैनिकांनी पुन्हा रस्त्यावरची लढाई सुरू करावी अशी सूचना पवार यांनी कार्यकर्त्यांना केली यावेळी संजय पवार यांनी शिंदे गटावर टीकेचे बाण सोडले धनुष्य बाण चिन्हाविषयी न्यायालयाचा कोणताही निर्णय झाला तरी निष्ठ ंत शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याशीच बांधील आहेत त्यामुळे शिंदे गटानं कार्यकर्त्यांना पद आणि पैशाचं आमिष दाखवून फोडाफोडीचं राजकारण करू नये त्या कामासाठी नेमलेल्या त्यांच्या एजंटांना यश येणार नाही असं पवार म्हणाले कोल्हापूर पर्यटन हब बनला आहे हजारो पर्यटक भाविक अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येतात पण महिला भाविकांसाठी स्वच्छतागृहांची सोय नसणं ही लाजीरवाणी बाब आहे त्यामुळे पंचवीस जानेवारीला त्याबद्दलचा जाब महापालिका प्रशासनाला विचारला जाईल महिला स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध होईपर्यंत ठाकरे गट गप्प बसणार नाही असा इशाराही पवार यांनी दिला आहे यावेळी शहरप्रमुख सुनील मोदी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते